आम्ही ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायचे ठरवले तेव्हा मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेले आणि आमच्या दोन व्यक्तींच्या कुटुंबासाठी योग्य असे दोन वेगवेगळे कंपोस्ट किट आम्ही मागवले ही बोकाशी कंपोस्टिंग पद्धत आहे यात दोन टप्पे आहेत पहिला टप्पा फर्मेंटेशन आणि दुसरा टप्पा क्युरिंग फर्मेंटेशन टप्प्यात वापरली जाणारी कंपोस्ट मेकर पावडर एका हवाबंद डब्यात ठेवली कोकोपीटची वीट प्लास्टिक आवरणात होती ती क्युरिंगच्या टप्प्यात वापरली जाईल सर्वप्रथम डब्यात थोडी कंपोस्ट मेकर पावडर टाकून त्यावर फिल्टर ठेवला फर्मेंटेशनमध्ये जे लिक्विड निघेल ते फिल्टर होऊन तळाला साचेल त्यावर एक पातळ कागद ठेवायचा होता तर आम्ही वर्तमानपत्राचा कागद वापरला त्यावर आणखी थोडी पावडर टाकून ओला कचरा टाकण्यास सुरुवात केली दररोज थोडा थोडा कचरा जमा होत असतो तो डब्यात टाकून त्यावर एक हलका थर कंपोस्ट मेकर पावडर टाकल्याने खतनिर्मितीची प्रक्रिया कमी दिवसात पूर्ण होते आणि कचऱ्याला गहन वास येत नाही बॅक्टेरियाच्या मदतीने होणारी ही प्रक्रिया अनएरोबिक म्हणजेच ऑक्सिजन शिवाय घडत असल्याने डबा लगेच बंद करून ठेवावा लागतो हीच प्रक्रिया दररोज करत राहिलो सुरुवातीला याचा थोडा त्रास वाटतो कचरा फेकून देणे किती सोपे आहे असे वाटते पण कचरा व्यवस्थापनातील समस्या आणि व्यवस्थापन न केल्यामुळे आजूबाजूला दिसणारे त्याचे दुष्परिणाम अनुभवल्यामुळे आपल्या घरातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करायची असे आम्ही ठरवले होते म्हणून आम्ही हे काम नेटाने करत राहिलो एक डबा पूर्ण भरला तेव्हा झाकण घट्ट बंद करून तो फर्मेंटेशन प्रोसेस पूर्ण होण्यासाठी पंधरा दिवस बाजूला ठेवला आणि दुसऱ्या डब्यात कचरा टाकायला सुरुवात केली त्यानंतर दर दोन तीन दिवसांनी पहिल्या डब्यातील तळाला साचलेले लिक्विड म्हणजेच बोका टी काढून घेतले हे एक उत्तम ड्रेन क्लीनर किंवा डायल्यूट करून लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापरता येते पंधरा दिवसानंतर पहिला डब्बा उघडला इथे आपली फर्मेंटेशन प्रोसेस पूर्ण झाली डबा उघडल्यावर लोणच्यासारखा वास आला आणि कचऱ्यावर एक पांढरा बुरशीचा थर जमा झाला असेल तर ती प्रक्रिया चांगली झाल्याचे चिन्ह असते त्यानंतर कोकोपीटच्या मदतीने आम्ही दुसरा टप्पा म्हणजे क्युरिंग प्रोसेस सुरू केली कोकोपीटऐवजी आपण माती किंवा आधी तयार केलेले खतसुद्धा वापरू शकतो माती किंवा खत उपलब्ध नसेल तर कोकोपीट हा उत्तम पर्याय आहे आता ती वीट चार लिटर पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवली अर्ध्या तासानंतर कोकोपीट पावडर मिळते काही भाग सुट्टा झाला नसेल आणि कोरडा असेल तर तो हाताने सुट्टा करून मिसळून घ्यावा थोडे पाणी वापरले तरी चालेल पावडर जास्त ओली असेल तर ती कोरडी करून क्युरिंग प्रोसेससाठी वापरावी त्यानंतर आम्ही एका रिकाम्या बादलीमध्ये एक थर कोकोपीट पावडर आणि एक थर कचरा असे ठेवले कचरा आणि पावडर यांचे थर दोन ते तीन इंचापेक्षा जाड नसावेत आमचा कचऱ्याचा डबा चौदा लिटर क्षमतेचा असलेला आहे त्यानुसार आम्ही वीस लिटर क्षमता असलेली बादली क्युरिंगसाठी वापरली या पद्धतीमध्ये खतनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया दीड ते दोन महिन्यात पूर्ण होते यासाठी जास्त जागा लागत नाही खराब वास येत नाही आणि चांगले खत मिळते जे नंतर टेरेस गार्डन किंवा बाल्कनीमधील झाडांसाठी वापरता येते याच प्रकारे एकावर एक थर देऊन आम्ही सर्व कचरा कोकोपीट पावडरच्या मदतीने क्युरिंगसाठी बादलीमध्ये भरून ठेवला याचे तीन आठवड्यात खतात रूपांतर होते कचऱ्यात हात घालणे विचित्र वाटत असल्यामुळे ग्लोव्ज वापरून हे काम पूर्ण केले डब्याच्या तळाशी टाकलेला कागद आम्ही घेतला नाही पण तोही कुजला असल्याने घेता येऊ शकतो सुरुवातीला ही प्रक्रिया जेवढी किचकट वाटत होती तेवढी आता वाटत नाही आम्ही हे सर्व खूप काळजीपूर्वक करत असल्यामुळे चांगला रिझल्ट मिळेल अशी आशा आहे आणि ते पाहण्याची उत्सुकताही आहे सर्वात वरती उरलेल्या सर्व कोकोपीट पावडरचा थर दिला आणि त्यावर वर्तमानपत्र ठेवून झाकून ठेवले मग आम्ही ही बादली तीन आठवड्यासाठी बाजूला ठेवली तीन आठवड्यानंतर पहा आम्हाला काय मिळाले याचा वास अगदी ओल्या मातीसारखा येत आहे आणि बऱ्यापैकी सर्व कचर सर्व कचऱ्याचे खतात रूपांतर झाले आहे थोडे कचऱ्याचे तुकडे हाताला जाणवत आहेत परंतु आणखी काही दिवस ठेवले असते तर कदाचित असे झाले नसते किंवा कचरा टाकताना आणखी बारीक तुकडे करून टाकले असते तर जास्त चांगला रिझल्ट मिळाला असता मेकिंग मेकिंगची ही प्रक्रिया तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता थँक्यू